हे बघ, दीडशे दोनशे वर्षापूर्वी एक माता तुझ्यासाठी घराच्या बाहेर पडायची, बघ, हातामध्ये एक पिशवी घेऊन घराच्या बाहेर पडायची. त्या पिशवीमध्ये काय होतं माहितीये का माते? त्या पिशवीमध्ये होतं फक्त एक लुगडं आणि अंगावरचं एक लुगडं, एवढीच तिची संपत्ती होती. ती पिशवी घेऊन घराच्या बाहेर पडायची, त्या पुण्याच्या रस्त्यावरून ती चालायची, बघ, त्या पुण्याच्या रस्त्यावरून चालायची. आणि स्त्रीनं दीडशे वर्षापूर्वी घराच्या बाहेर पडणं समाजाला मान्य नव्हतं. तिच्या अंगावरती चिखल फेकला जायचा, पोरी तिच्या अंगावरती चिखल फेकला जायचा, तिच्या अंगावरती दगड फेकले जायचे, शेण फेकलं जायचं, रक्तानं माखली जायची. मन ही तितकंच घायाळ व्हायचं, तरी सुद्धा तिनं आपली पाऊलं थांबवली नाही. प्रत्येक पाऊल ती पुढे पुढे टाकत होती, बघ, प्रत्येक पाऊल ती पुढे पुढे टाकत होती, चालत होती. एका भेडेवाड्यामध्ये जायची, बघ, अंगावरचं माखलेलं शेणानं माखलेलं लुगडं दूर करायची, पिशवीतलं लुगडं अंगावरती चढवायची आणि समोर बसलेल्या आठ नऊ लेकींना शिकवायची, ती सावित्री आहे तुझ्यासाठी, दीडशे वर्षापूर्वी घराच्या बाहेर पडली पोरी, अंगावरती शेण आणि चिखल झेललं. म्हणून आज या भारतामध्ये लाखो करोडो सावित्री आहे तयार झाल्या, बघ, पोरी हे बलिदान आहे, बघ, तुझ्यासाठी. म्हणून सांगतोय, तू कोण आहेस? तू कोण आहेस? बघ, तू ती सावित्री आहेस, बघ, तू ती सावित्री आहे, तू माझी जिजाऊ आहे, बघ. हे शील सत्य प्रियता शस्त्र प्रयोग स्वराज्य स्वप्न विजय कांक्षा विजय लक्षणा विजय वर्धिनी विजयाला बळ देणारी प्रेरिका वाक चातुर्य गांभीर्य दक्षता मनोधैर्य निर्भयता कुलकन्या कुले धन्या महितान्वय जगदंबा आदिशक्ती राष्ट्रमाता तू आहेस, बघ, तू आमची आई आहेस, बघ, तू आमची ताकद आहेस, बघ, कोणी हे तुझ्या उदरामध्ये नऊ महिने नऊ दिवस छत्रपती शिवाजी राजा राहिला. म्हणून आज आम्ही ताट मानून इथं बसतो, बघ, तू केलेले संस्कार उगवून आले, बघ, कोरी तू केलेले संस्कार उगवून आले, बघ, कोरी.